ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा। श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वाद। श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 डॉक्टर जग चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी आशीर्वचन 24वे स्वयस्थल 2 जिज्ञासू सद्भक्तानो स्वच्छेने वर्तन करणारा इष्टलिंगार्चनापेक्षा प्राणलिंगार्चनाकडे अधिक प्रवृत्ती असलेल्या विश्वाला आत्मरूपात पाहणारा जो मनुश्रेष्ठ आहे तो स्वस्थलातील साधक होय त्याविषयी ते सांगतात। तो निर्ममामनी निरहंकार असतो म्हणजे त्याच्या ठिकाणी ममत्व आणि अहंकार नसतो। अहंकार आणि ममत्व याचा याआधी आपण बराच विचार केला आहे। जोपर्यंत मनुष्याचा अहंकार आणि ममत्व नष्ट होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही। मी आणि माझे असे शब्दप्रयोग करून देखील तो अहंकार ममत्वापासून मुक्त असतो। या जीवनकलेचे नाव शिवयोग आहे। कर्तृत्व भावनेने केलेले कर्म मनुष्याला संसार बंधनात पाडतात तर अभिनेत भावनेने केलेले कर्म त्याला संसारातून मुक्त करतात। नाटकात काम करणारा नट केवळ अभिनय करत असतो। अशा भावनेने जर आपल्या हातून कर्मे घडली तर त्या बंधनात आपण पडणार नाही। नाटकातल्या सुखदुःखाचा अभिनेत्याचा खऱ्या जीवनाशी संबंध नसतो परंतु त्याचा अभिनय पाहून मात्र आपण प्रेक्षक सुखानुभव किंवा दुःखानुभव घेतो। जग ही एक रंगभूमी आहे आणि ईश्वराने प्रत्येकाला आपल्या आपल्या भूमिका वठवणे साठी पाठवलेले आहे। अशी दृढ भावना ज्याच्या मनात असते ते सारे काही करून अकर्ता असतो सारे काही भोगून अभक्ता असतो। स्वयस्थलातील साधकाचे वर्तन या प्रकारचे असते। त्याची कर्मे अभिनेतृत्व भावनेने होत असतात। अहंकार आणि आत्मा हे सर्वस्वी भिन्न आहेत याची त्याला जाणीव असते। तो आत्मरूपातच रमलेला असतो। त्याच्या ठिकाणी अहंकार राहत नाही आणि संपूर्ण विश्व हे ईश्वराचे आहे। ज्ञान त्याला असल्यामुळे प्रपंचातल्या कोणत्याही पदार्थाविषयी त्याला ममत्व वाटत नाही। आपण काही सांसारिक वस्तू गोळा करून त्याविषयी ममत्व बाळगतो हे माझे आहे असे म्हणतो परंतु हे ममत्व कुठपर्यंत टिकते? आपल्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत। ज्या क्षणी तुमच्या देहातून प्राण निघून जाईल त्या क्षणी जे तुमचे होते तेच तुम्हाला परके होईल। हे व्यवहारिक जगातले सत्य आहे। एखादी वस्तू आपल्या मालकीची असते तोपर्यंत तिच्याविषयी आपल्या मनात ममत्व असते। जेव्हा ती वस्तू आपण विकतो तेव्हा तिच्यावरील ममत्व नष्ट होते। मेल्यानंतर ममत्व संपणारच असते तर आधीच त्याचा त्याग कशाला करायचा असा प्रश्न तुम्हाला पडेल परंतु हे अज्ञान होय। मृत्यू पावल्यावर अज्ञानी माणसाचे सारे संबंध सुटतात परंतु ज्ञानी माणूस त्याच्यासारखा वागत नाही। तो जिवंतपणीच ममत्वाचा त्याग करतो। तो स्वस्थ असतो। तो क्लेशापासून मुक्त असतो। क्लेश 5 प्रकारचे आहेत। ज्यामुळे मनुष्याला दुःख भोगावे लागते त्याला क्लेश म्हणतात। आपल्याला दुःख देणाऱ्या असंख्य गोष्टी प्रपंचात आहेत परंतु त्याची वर्गवारी करून शास्त्रकारांनी 5 प्रकारे केली आहे। अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश। अविद्या म्हणजे अज्ञान। एखाद्या अंधाऱ्या खोलीत जाताना मनुष्य तसाच जात नाही तर दिवा घेऊन जातो। अंधार माणसाला भयभीत करून दुःख देतो। मग अनादिकालापासून आपल्या हृदयात दाटलेल्या अज्ञानाचा अंधकार दुःख देणारच। अविद्या दुःख कशी देते तर अनित्य अशुची दुःख आणि अनात्म यांच्यामध्ये विपरीत बुद्धी देऊन ती आपल्याला दुःख देते। अनित्य वस्तू नित्य बुद्धी निर्माण करून अशुचीमध्ये शुचित्व दाखवून दुःखात सुखाचा आभास देऊन आणि अनात्म पदार्थात आत्मबुद्धी दृढ करून ती दुःख देत असते। भूत वर्तमान भविष्य काळात जी वस्तू अस्तित्वात असते ती नित्य होय परंतु प्रपंचातील प्रत्येक वस्तू अनित्य आहे। 10 वर्षापूर्वी तुम्ही जसे होता तसे आज नसता। प्रत्येक व्यक्तीत आणि वस्तू क्षणाक्षणाला सूक्ष्म परिवर्तन होत असते। आपले शरीर देखील अनित्य आहे। या सर्व अनित्य वस्तूत मनुष्याची नित्य बुद्धी असते म्हणून त्या वस्तू जेव्हा नाश पावतात तेव्हा त्याला दुःख होते। शरीर अनित्य आहे ही जाणीव असेल तर मात्र मनुष्य दुःखी होत नाही। याप्रमाणे
अनित्य वस्तूत नित्य बुद्धी उत्पन्न करून अविद्या आपल्याला दुःख देते. त्यानंतर असुचीमध्ये सुचित्व भावना निर्माण करून ती दुःख देते. शरीर मलमूत्राने भरलेले आणि स्वभावतः दुर्गंध असलेले आहे. शरीरावर घातलेले स्वच्छ कपडे देखील शरीराच्या संगतीने मलिन होतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शरीर असुची अपवित्र असते. अपवित्र शरीराचे कोड कौतुक करण्यातच आपण विनाकारण वेळ दवडता. असे मरताना माणसाच्या लक्षात येते, त्यामुळे तो दुःखी होतो. या प्रकारे असुची शरीरात असुची भावना उत्पन्न करून अविद्या मनुष्याला दुःख देत असते. जे दुःखरूप आहे त्याला सुखरूप मानणे ही देखील अविद्या होय. शब्द स्पर्श आदी विषयांच्या द्वारा मनुष्याला सुख भोगायचे असते. विषय जेव्हा अनुकूल असतात तेव्हा त्याला सुख मिळते आणि विषय जेव्हा प्रतिकूल होतात तेव्हा त्याला दुःख होते. आज जे अनुकूल आहे ते उद्या प्रतिकूल होईल आणि पुन्हा दुःखाला सामोरे जावे लागेल. सुख पदार्थात नसते. तो पदार्थ तुम्हाला अनुकूल असेल तर सुख मिळते आणि प्रतिकूल असेल तर दुःख मिळते. स्वेटर हिवाळ्यात अंगात घातला तर सुख देतो आणि उन्हाळ्यात अंगात घातला तर दुःख देतो. विषय हे दुःखदायक आहेत, परंतु त्याच्या ठिकाणी सुखाचा भ्रम दाखवून अविद्या आपल्याला दुःख देत असते. अनात्म पदार्थात आत्मभावना निर्माण करून अविद्या माणसाला दुःख देते. सामान्य माणसे शरीरालाच आत्मा मानतात, परंतु शरीर म्हणजे आत्मा नव्हे. शरीर आत्म्याचे घर आहे. आपण घरात राहतो पण आपण घर नव्हे. आपण शरीरावर कपडे धारण करतो परंतु कपडे म्हणजे शरीर नव्हे. याप्रमाणे शरीरात आपण राहतो परंतु आपण शरीर नव्हे. जे शरीराला आत्मा मानतात त्यांना दुःखच दुःख भोगावे लागते. याप्रमाणे अविद्या एक असली तरी ती अनित्य पदार्थात नित्य बुद्धी असुची मध्ये सुची बुद्धी दुःखात सुखबुद्धी आणि अनात्म पदार्थात आत्मबुद्धी निर्माण करून मनुष्याला दुःख देत असते. पंचक्लेशामधील अविद्या हा पहिला क्लेश असून तो चार प्रकारे माणसाला दुःख देतो. अविद्याचे दुःखाचे मूळ कारण आहे. सर्व क्लेशाचे मूळ आहे. क्लेशापासून मुक्ती हवी असेल तर सर्व प्रसंग अविद्येचा नाश करावा लागतो. शिवध्यान शिवचिंतन आपल्याला अविद्येपासून मुक्ती देते. एवढे सांगून आजचे शिवचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.